विकासाशी स्पर्धा करता येत नसल्याने जाती धर्माचा आधार घेतला जातोय. आमदार महेश बालदी यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलाय. निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याची आणि विकासाची स्पर्धा करायला हवं, मात्र जेव्हा विकासाची स्पर्धा करता येत नाही तेव्हा विरोधक जात धर्म भाषा पंथाचा आधार घेतात. केवळ राजकीय हेतू पुरस्पर विरोधक जातीची ढाल पुढे करून दिशाभूल करत आहेत, मात्र जनता याला बळी पडणार नाही असा विश्वास महेश बालदी यांनी व्यक्त केला. येत्या 15 नोव्हेंबर रोजी पनवेलमधील करंजाळे येथे महेश बालदी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी 9 नोव्हेंबर रोजी उल्वे आणि 10 नोव्हेंबरला मोहपाडा येथे प्रचारसभा होणार आहे, तर 17 नोव्हेंबरला उरण येथे प्रचाराची सांगता सभा होणार. सर्वत्र प्रचाराची धूम सुरू असून हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारी कार्यकर्त्यांची संख्या विरोधकांना पाहवत नाही, त्यामुळे बुडवत्या काळीचा आधार मिळवण्यासाठी केवळ जातीपातीच्या राजकारणाचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची टीका महेश बालदी यांनी केली. लोकांपुढे आम्ही फक्त विकास, डेव्हलपमेंट, बेरोजगारी, मिळणारे रोजगार आणि येणारे प्रकल्प, त्याच्यापासून होणारा फायदा हेच बोलतोय. आणि जे भारतीय जनता पक्षाने केलं, या विभागात केलं, त्याच्यावर चर्चा करतोय. आणि इतरांकरता माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा विकासाचा विचारच, अजेंडाच नाही. ते फक्त जात धर्म भाषा पण प्रांत, माझी जात काढतायत, हा मारवाडी आहे का, आमच्या जातीचा आहे का, त्या जात धर्म भाषा पंथातच गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे 21व्या शतकामध्ये लोकांना विकास आवडतो. आपल्या इथे विजनरी नेता असावा असं सामान्य मतदारांचा कौल असतो आणि मला निश्चित लोक याच डेव्हलपमेंट विकासाच्या दृष्टिकोनातून निवडून देतील हा मला विश्वास आहे.